प्रथम पोस्ट। महाराष्ट्र राज्यामध्ये ओबीसी आरक्षण तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेला आहे आणि ट्रिपल टेस्ट पूर्ण झाल्याशिवाय कुठल्याही ओबीसी लोकप्रतिनिधींना आरक्षणातून निवडणूक लढवता येणार नाही हे स्पष्ट केलं। मात्र आज मध्य प्रदेश शासनाने जो ट्रिपल टेस्ट सादर केली त्याला मंजुरी देत त्या ठिकाणी ओबीसी सह निवडणुका घेण्यास परवानगी सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे। याच अनुषंगाने आम्ही वारंवार जी मागणी करतोय की महाराष्ट्रातल्या समर्पित आयोगाने तातडीने हा डाटा सुप्रीम कोर्टासमोर सादर करावा। खरं म्हणजे जे आहे ते मनुष्यबळ म्हणजे प्रत्येक गावामध्ये ग्रामसेवक तलाठी मंडळ अधिकारी हे उपलब्ध असतात, त्याचबरोबर शहरी भागामध्ये BLO आशा सेविका इतर कर्मचारी हे उपलब्ध असतात। आहे त्या मनुष्यबळासह हा डाटा केवळ 8 दिवसांमध्ये संकलित होऊ शकतो। त्यापैकी पहिली टेस्ट म्हणजे समर्पित आयोग नेमणे ही राज्य सरकारने पूर्ण केली। 50%पेक्षा जास्त आरक्षण जाऊ नये हे सर्वांना मान्य आहे, परंतु पॉलिटिकल बॅकवर्डनेसचा डाटा शासनाने जमा केला आहे। आता फक्त कोणत्या गावात किती OBC आणि कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेत किती टक्के OBC आहेत हा डाटा कोर्टासमोर ठेवणं आवश्यक आहे। आणि आमची पुन्हा एकदा मागणी राहणार आहे की समर्पित आयोगाने आहे ते मनुष्यबळाचा वापर करून 8 दिवसाच्या आत हा डाटा सुप्रीम कोर्टाच्या समोर ठेवावं आणि पुन्हा एकदा ओबीसीचं आरक्षण प्रस्थापित होवं। सर, संस्थेतील ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे घडांतर आलेलं होतं आणि मागच्या अनेक वर्षापासून जे ओबीसींच्या आरक्षणासाठी जर ट्रिपल टेस्ट जी सुप्रीम कोर्टानं सांगितलेली होती ते पूर्ण झालेले नव्हते निकष, परंतु आता मध्य प्रदेश सरकारनं जे मॉडिफाईड पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलं आणि सुप्रीम कोर्टानं ओबीसी आरक्षणासहित निवडणुका घेण्यासाठी हिरवा कंदील दाखवला। मध्य प्रदेशनं ज्या धर्तीवर ओबीसींचा इम्पेरिकल डाटा कलेक्ट केला आणि ट्रिपल टेस्ट पूर्ण केली त्याच धर्तीवर आता महाराष्ट्र शासनाला सुद्धा हा इम्पेरिकल डाटा कलेक्ट करावा लागेल आणि हे आरक्षण वाचवावं लागेल, म्हणजेच बाप दाखवाऱ्यांत श्राद्ध घाला अशा पद्धतीची परिस्थिती राज्य सरकारसमोर आता आलेली आहे। त्याच्यामुळं हे आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारनं सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत। मध्य प्रदेशच्या धर्तीवर निवडणूक आयोगाचे अधिकार स्वतःकडे घेणारा कायदा राज्य सरकारनं केला होता, परंतु आता मध्य प्रदेशच्या धर्तीवरच गौरीशंकर बिसेन आयोगाच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करून महाराष्ट्रामध्ये इम्पेरिकल डाटा लवकरात लवकर गोळा करावा आणि राज्यातील ओबीसींचं राजकीय जे भविष्य अंधारात जात आहे ते वाचवावं अशी भूमिका ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीच्या माध्यमातून आम्ही आज घेतली। आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये जे कलगीतुरा चालू होता या मुद्द्यावरून, राज्य सरकार जे केंद्र सरकारकडे बोट दाखवत होतं इम्पेरिकल डाटा संदर्भात किंवा जनगणनेच्या आकड्यासंदर्भात ते आता करता येणार नाही। मध्य प्रदेशनं जे करून दाखवलंय जे जनरल सॉलिसिटर तुषार मेहतासारखे दिग्गज वकील लावून हे आरक्षण टिकवून दाखवले, तसं राज्य सरकारने सुद्धा हे आरक्षण टिकवण्यासाठी दिग्गज वकिलांची फौज आणि इम्पेरिकल डाटासाठी ज्या काही प्रयत्न करावे लागणार आहेत, ज्या माहिती संकलित कराव्या लागणार आहेत त्या युद्धस्तरावर संकलित करून 11 जूनपूर्वी जो की बाटिया समितीला जो मुदत दिलेली आहे इम्पेरिकल डाटा कलेक्ट करण्यासाठीची त्या मुदतीच्या आत हा डाटा कलेक्ट करावा आणि ओबीसींचं राजकीय आरक्षण पूर्ववत करावे असे मागणी ओबीसी आरक्षण बचाव कृती समिती। प्रथम पोस्ट।